अहमदनगर जिल्ह्यात लक्झरी बस आणि सँट्रो कार यांच्यात आज समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे कल्याण निर्मल महामार्गावर करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर त्रिभुवनवाडी फाट्याजवळ रात्री दोन वाजता हा अपघात झाला परभणी जिल्ह्यातील सेलू इथली केशवछाया या ट्रॅव्हल्सची लक्झरी बस पुण्याहून नांदेडकडे जात होती तर सँट्रो कार पाथर्डीकडे जात असताना ही धडक झाली या अपघातात कारमधले तिघेजण जागीच ठार झाले तर कारच्या चालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला अपघातानंतर लक्झरी बसचा चालक मात्र फरार झाला